तक का ही रिप्रेजेंटेशन तिथे नहीं आहे। मग जेव्हा नरेंद्र मोदी साहेब कालच्या भाषणामध्ये पण बोलले, परवाच्या भाषणामध्ये पण बोलले की मुस्लिम महिला हमारी बहनों के लिए, मुस्लिम हमारी बहनों के लिए इंसाफ दिलाने के लिए हमने ट्रिपल तलाक का कानून लेकर आए, मग मोदी साहेब आपल्याला इतकंच हे आहे मुस्लिम महिलांच्या बाबतीत ज्यांना तुम्ही आपली बहीण मानतो तर त्यांना इन्साफ देण्यासाठी त्यांच्यासाठी का आपण या महिला रिझर्वेशनमध्ये त्यांनाही एक पर्सेंटेज देणार आहे? मग ओबीसीजला तुम्ही वगळलं, मुस्लिमांना तुम्ही वगळलं, ख्रिश्चन्सचं प्रतिनिधित्व नाही पाहिजे, म्हणजे याचा अर्थ हे आहे की तुम्हाला एका फक्त विशिष्ट जाती, ओनली अपर क्लास्ट, अपर कास्ट जे महिला आहे त्यांचं प्रतिनिधित्व पाहिजे। मग कशासाठी हे करायचं? आज मला हे सांगायचे आहे की दुर्दैव मला हे वाटलं की अनेक ओबीसी समाजातले खासदार त्यामध्ये बसलेले होते, 22%, म्हणजे याचा अर्थ हे आहे की कमीत कमी 120 or 122 ओबीसी समाजातले खासदार बसलेले होते सकाळपासून। आणि जेव्हा निर्णय घेण्याचा टाईम आलं तर ओबीसी समाजातला कोणीही त्याचा विरोध करण्यासाठी की नाही आम्हाला ओबीसी समाजाच्याही रिझर्वेशन महिलांमध्ये पाहिजे, तर ते सगळे गप्प बसलेले होते, कारण त्यांना आपल्या समाजाशी काही देणं घेणं नाही आहे। मोदी साहेब, तुम्ही स्वतः ओबीसी आहे, तुम्ही आपल्या समाजातल्या बाबतीत आम्हाला सांगा की ओबीसी समाजाच्या 22% रिझर्वेशन जे आहे, हे जे आहे प्रतिनिधित्व, ते तुम्ही कशा जस्टिफाय करत आहे? आता जैन कम्युनिटीच्या बाबतीत बोलतो, आजच्या लोकसभेमध्ये एकही महिला जैन कम्युनिटीतून निवडून आलेली नाही आहे, म्हणजे हे जे मायनॉरिटीज जे आहे त्यांचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये होणारच नसेल, तर मग कशासाठी हे आणत आहे आपण? आणि कधी मिळणार? तर 2029 ही गॅरंटी नाही आहे की आपल्याला मिळेल, कारण आपल्याला ही माहीत आहे की सेन्सस व्हायचं आहे, त्याच्यानंतर डिलिमिटेशन व्हायचं आहे, ते कधी होणार याचं डेट तुम्ही स्पष्ट करायला पाहिजे होतं। जसा तुम्ही फक्त आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी हे डिक्लेअर केलं की आम्ही 5 दिवसाचा विशेष अधिवेशन घेत आहे, तुम्ही हे बिल आणलं, आम्हाला माहीत आहे की तुम्हाला हे कॅपिटलाइज करायचं आहे, 2024 निवडणुकीमध्ये तुम्हाला लोकांमध्ये जायचं आहे आणि सांगायचं आहे की देखो हमने महिलाओं के साथ कैसा इन्साफ किए हे करके। मग याच वेळी सांगायला पाहिजे होतं की 2025 आम्ही सेन्सस करणार, 2027 आम्ही डिलिमिटेशन करणार, हे काहीही ना सांगता आपण फक्त हे विशेष अधिवेशन जे बोलावलेले आहे ते याच्यासाठी। आणि आम्हाला तर हे सांगायचं आहे तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एक सेशन होणार ना, त्यावेळी घेतलं असतं, पण तुम्हाला जे 5 राज्यांचं इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मत पाहिजे महिलांचं, म्हणून हे सगळं खेळ खेळलेलं आहे। तुम्ही सर आपण जर बघितलं तर 33% राज्यांची डिवायडेशन केलेली गेलेली, म्हणजे हे प्रत्येक राज्यात नसणार, त्यामुळे कदाचित एका राज्यावरती पण भर पडू शकतो, क्लॅरिफिकेशन त्याच्यामध्ये मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो। केरळाने, केरळा सारख्या स्टेट जे आहे जे हायली एज्युकेटेड आहे, म्हणजे सगळ्यात जास्त लिटरसी या देशामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहे तर केरळामध्ये आहे, आणि केरळाने आपल्या राज्यामध्ये पॉप्युलेशन कंट्रोल केलेला आहे। मग केरळाला हे मान्य असणार आहे का की जेव्हा तुम्ही हे रिझर्वेशन टाकणार तर आमचा पॉप्युलेशन आम्ही कंट्रोल केलेला आहे, मग त्यांचा प्रतिनिधित्व स्वाभाविक आहे की कमी होणार आहे? मग उत्तर राज्यामध्ये जे पॉप्युलेशन वाढत आहे त्यांना जास्त प्रतिनिधित्व मिळणार आहे, तर हे लीगली आपण बघितलं तर ते कशा प्रकारे ते टिकेल मलाही माहीत नाही आहे। पण आज सगळ्यात जास्त दुर्दैव हे होतं की ते सत्ताधारी पक्ष असो, विरोधी पक्ष असो, सगळ्यांनी जे तुम्ही वोटिंगचा जे नंबर्स पाहिले तर 454 सगळे जे खासदार तिथे उपस्थित होते त्याच्यामध्ये मोदी साहेब सुद्धा, अमित शाह साहेब सुद्धा, राजनाथ सिंग साहेब सुद्धा, हे सगळे लोक बसलेले होते, आणि काँग्रेसचेही आणि दुसरे मोठे पक्षांचे सगळे मोठे नेते बसलेले होते। त्यांनी BJP साथ देऊन कुठेही त्याचा विरोध केला नाही की आम्हाला ओबीसी आणि मायनॉरिटीजचाही, अनेक असे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते होते त्यांनी उल्लेखपच नाही केलं की मुस्लिमांच्या बाबतीतही आपल्याला रिझर्वेशन देण्याची आवश्यकता आहे, सगळं गप्प बसलेले होते। फक्त 2 लोक
त्याच्यामध्ये विरोध करणारे होते, तीन अमेंडमेंट्स आम्ही आणले होते आणि त्या तिघ अमेंडमेंट्स याच्यासाठी होतं की ओबीसी आणि मुस्लिम्सचाही समावेश याच्यामध्ये करण्यात यावा. ते रिजेक्ट झाले, पण कमीत कमी आम्हाला हे अभिमान असणार आहे जेव्हा इतिहास लिहा जाईल तर त्यावेळी हे ते येईल समोर की सगळं सदन एक तरफ होता आणि दो मरद थे वहां पे जो खड़े हुए लड़े इनके साथ. हम हारे एक अलग बात है इसके अंदर, लेकिन हम खामोश बैठ के तुम्हारी हाँ में हाँ मिलाकर हमने नहीं करे कि भारतीय जनता पार्टी ने लेके आई है तो हम उसके हाँ में हाँ मिलाएंगे करके. हम वहाँ पर डट के खड़े रहे, हमने वोटिंग की मांग की और नतीजा ये हुआ कि सिर्फ दो ही लोग थे जिन्होंने उसका विरोध किया. थैंक यू. ओके सर.